नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जबरदस्त एक ट्रिक घेऊन आलो आहोत, समसंख्यांची बेरीज आणि त्याची शॉर्ट ट्रिक, सूत्रानुसार आणि ट्रिकनुसार आज आपण समसंख्यांची बेरीज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण समसंख्यांची किंवा कोणत्याही संख्येची पुढची किंवा मागची समसंख्या किंवा विषम संख्या कशी काढायची हे आपण शिकलेले आहे. त्याच्यातही चार प्रकार पाहिलेले, आपण दिलेली संख्या सम आणि काढायची सम असेल तर काय करायचं, दिलेली संख्या विषम आहे आणि काढायची विषम असेल ती कशी काढायची हे पण शिकलेलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवर तुम्हाला त्या ठिकाणी मागचा व्हिडिओ मिळेल, तो पाहून घ्या. आज आपण एक जबरदस्त ट्रिक परत एकदा घेऊन आलो आहोत, समसंख्यांची बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या तुम्हाला माहित आहे, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणायचं, त्यालाच इंग्रजीमधून काय म्हणतात, इव्हन नंबर. मग आता ही ट्रिक आपण दोन प्रकारे पाहणार आहोत, दोन प्रकार पाहणार आहोत. पहिला प्रकार आता या ठिकाणी पाहूया, क्रमवार समसंख्यांची बेरीज. आता क्रमवार म्हणजे कशी हो, एक दोन तीन क्रमवार का होय, परंतु समसंख्यांचा क्रम, दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अशा क्रमवार समसंख्या यांची बेरीज, ती पण आता दोन प्रकारे पाहणार आहोत, एक सूत्रानुसार आणि एक ट्रिकनुसार. दोन्ही आवडेल तुम्हाला, सूत्रानुसार आणि ट्रिकनुसार. एक उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल, एक ते वीस म्हणजे क्रमानुसार आहे, एक पासून वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. आता बेरीज करत बसायचं का एक 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 एक, नाही, सूत्रानुसार सांगतो आणि ट्रिकनुसार सांगतो. सूत्रही लक्षात ठेवा आणि ट्रिकही लक्षात ठेवा. अगोदर सूत्रानुसार पाहूया आपण. आता या उदाहरणामध्ये एक ते वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. तर याच्यातली पहिली समसंख्या, आता इथे काय काय दिले ते अगोदर लिहून घ्या. यामध्ये पहिली समसंख्या कोणती आहे, पहिली इथे लिहितो मी शॉर्टमध्ये, प स म, पहिली समसंख्या शॉर्टमध्ये लिहितो मी, तुम्ही पूर्ण लिहून घेऊ शकता नंतर, पहिली समसंख्या. आता एक, एक ही समसंख्या आहे का, नाही, एक ही विषम संख्या आहे, म्हणून एकच्या नंतरची पुढची संख्या किती आहे, दोन, म्हणून पहिली समसंख्या किती येईल इथं, दोन. उदाहरणात काय काय दिले ते अगोदर लिहून घ्या. त्यानंतर शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या कोणती आहे, इथं मी लिहितो शेवटची स स, शॉर्टमध्ये लिहिले मी शेवटची समसंख्या. आता एक ते वीस मध्ये पहिली समसंख्या दोन आहे आणि शेवटची समसंख्या किती आहे, वीस आहे, एवढं लक्षात आलं आपल्याला. आता एकूण समसंख्या, एक ते वीस मध्ये एकूण समसंख्या किती आहे, तो हे पण मी एका ट्रिकमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एकूण समसंख्या कशा काढायचे, एकूण समसंख्या एक ते वीस मध्ये एकूण समसंख्या किती आहेत ते पण सोपं आहे, शेवटची समसंख्या वीस वजा पहिली समसंख्या किती आहे, दोन भागिले दोन अधिक एक करायचं. पहा ही ट्रिक पण लक्षात ठेवा, एकूण समसंख्या काढायची, शेवटची समसंख्या किती आहे, वीस, आणि पहिली समसंख्या किती आहे याची वजाबाकी भागिले दोन, वजाबाकी करा, वीस मधून दोन गेले अठरा, वीस मधून दोन गेले अठरा भागिले दोन अधिक एक, अठरा भागिले दोन म्हणजे दोन ने अठराला भागा, बेन्नम नऊ अधिक एक म्हणजेच किती आल्या, दहा, म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या. पहा आता आपण हे काय केलं, सूत्रानुसार उदाहरणात काय काय दिले तेवढं लिहिलं, आपण सूत्र वापरलं का नाही. या उदाहरणात काय काय दिले, पहिली समसंख्या किती आहे, एक आहे का, एक ही विषम संख्या आहे म्हणून त्याच्या पुढची घेतली आपण दोन, शेवटची समसंख्या किती आहे, वीस आहे, एकूण समसंख्या किती आहेत मग एक ते वीसच्या मध्ये, दहा, कशा काढल्या आपण, शेवटची समसंख्या वजा दोन भागिले दोन अधिक एक, वीस मधून दोन गेले अठरा भागिले दोन अधिक एक आणि भागाकार केला म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या, वीस, सॉरी दहा, बरोबर आहे. आता काढूया आपण या प्रश्नाचं उत्तर सूत्रानुसार, कशानुसार, इथं लिहितो मी सूत्रानुसार, ट्रिक नंतर वापर सांगणार आहे, सूत्रानुसार लक्षात ठेवा, सूत्रानुसार
आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज काढायचे. सूत्र काय आहे हो, पहा एकूण समसंख्या बरोबर काय काढायचं आपल्याला सांगा, एकूण समसंख्यांची बेरीज काढायची. सूत्र एकूण शॉर्ट मध्ये लिहितो इथं, एकूण समसंख्यांची बेरीज बरोबर बे म्हणजे बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या. म्हणा शेवटची समसंख्या, मी शॉर्ट मध्ये लिहितो इथं, भागिले 2 गुणिले, इथं पुढे गुणिले लिहायचंय, कुणाल एकूण समसंख्या. काय एकूण इथं लिहितो मी शॉर्ट मध्ये एकूण समसंख्या. आता या उदाहरणा या सूत्रामध्ये ठेवा, एकूण समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. पहिली समसंख्या किती आहे, 2. पहिली समसंख्येच्या ठिकाणी आपण 2 लिहू. आता शेवटची समसंख्या किती आहे, 20 लिहूया. भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आहेत, 10 लिहूयात. पहा सूत्रानुसार आपण पाहत आहोत, लक्षात ठेवा. आता 20 आणि 2 ची बेरीज 22 भागिले 2 गुणिले 10. आता 2 ने 22 ला भागा, बे एक बे म्हणजे किती आलं, 11. 11 आणि 10 चा गुणाकार करा, 11 10 110. दिसत आहे का 110 इथं, पहा म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या 1 पासून 20 पर्यंतच्या जेवढ्या क्रमानुसार समसंख्या आहेत त्या समसंख्यांची बेरीज किती आली हो, हे सूत्रानुसार काढलं आपण. आता ट्रिक पाहायचं तुम्हाला, ओके पहा आता ट्रिक काय आहे ते सांगतो. शेवटची समसंख्या कोणती आहे हो, इथं लिहितो मी, ठीक आहे, दुसरा खडक खडू लिहितो इथं. सूत्रानुसार ट्रिकनुसार पाहूया आपण. आता 110 येतं का नाही पाहू आपण. ट्रिक काय आहे, शेवटची समसंख्या किती आहे, 20 म्हणा, त्याचा अर्ध करा. अर्ध म्हणजे 2 ने भागा. अर्ध करायचं म्हणजे काय करायचं, किती आल्या, 10 चा वर्ग करा. 10 चा वर्ग किती, ते तर पाठ माहिती आहे आपल्याला. आणि परत कितीचा वर्ग केला आपण, 10 चा केला, म्हणून याच्यामध्ये 100 मध्ये 10 मिसळा, किती आलं उत्तर हो. आणि आपण या सूत्रानुसार किती काय केलं, 110. कोणतं सोपं आहे, दोन्ही सोपे आहेत, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये जर लवकर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल, ट्रिक वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, आणि ही आपली गोवर्धन शिंदे यांची ट्रिक आहे. सोपं आहे की अवघड आहे, आवडली ट्रिक तुम्हाला, जर ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करत चला. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक समजली, आणखीन जास्त सराव व्हावा म्हणून आणखीन एक उदाहरण घेऊया, मग आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. हा पहिला प्रकार कोणता आहे, क्रमवार समसंख्यांची बेरीज, म्हणजे क्रमाने येणाऱ्या. आता तसंच हा एक प्रश्न पहा, 1 ते 51 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज, म्हणजे क्रमानेच आहेत, 1 पासून सुरू झालेले आहे. 1 ते 51 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. आता तुम्ही म्हणाल की 1 सम नाही आणि 21 सम नाही, मग काय करायचं सांगतो. पहिली समसंख्या किती, 1 आहे का, मग किती, व्हेरी गुड, तुम्हाला समजलं. आता शेवटची समसंख्या किती, 51 ही सम आहे का, मग चूक, त्याच्या अगोदरची काय करायचं, अगोदरची 50 किती, व्हेरी गुड. आता एकूण समसंख्या काढा, एकूण समसंख्या 1 ते 51 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत, 50 वजा 2. सूत्र माहिती तुम्हाला, शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागिले 2 अधिक 1. 50 मधून 2 गेले, किती राहिले, 48 भागिले 2 अधिक 1. 48 ला 2 ने भागा, 2 2 4, 2 4 8, 24. 24 आणि 1 25. एकूण समसंख्या किती आली आहे, 1 ते 51 मध्ये 25. आता सूत्रानुसार इकडे काढूया, सूत्र काय आहे, एकूण समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक, हे लिहून घ्या नंतर, शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या.
आता सूत्रामध्ये ठेवूया. पहिली समसंख्या किती आहे सांगा? दोन. शेवटची समसंख्या किती आहे सांगा? पन्नास भागिले किती? दोन गुणिले एकूण समसंख्या किती आहेत? पंचवीस. आता सांगा पन्नास आणि दोन किती? बावन्न. पन्नास आणि दोन किती? बावन्न भागिले दोन किती? गुणिले पंचवीस करू आपण. बावन्न ला दोन ने भागा, बेदोणी चार, एक उरलं, बेसक बारा, किती आलं? सव्वीस आणि पंचवीस यांचा गुणाकार. आता एवढा मोठा गुणाकार करत बसायचं का? नाही. मग काय करायचं? बघा, लगतच्या क्रमवार लगतच्या दोन संख्यांचा जर गुणाकार असेल तर पहिल्या संख्येचा वर्ग करायचा. पंचवीसचा वर्ग सांगा, सहाशे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस, त्यामध्ये पंचवीस मिसळा. सहाशे पंचवीस मध्ये पंचवीस मिसळ, सहाशे पन्नास. किती आलं? सहाशे पन्नास. हे सूत्रानुसार आलं. काय आलं? एक ते एकावन्न पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आली? सहाशे पन्नास. आता ट्रिक वापरून करूया दुसऱ्याकडून. ट्रिक काय आहे आपली सांगा. इथं घेतो ट्रिक परत. शेवटची समसंख्या कोणती? पन्नास. पन्नासच्या अर्ध करा, पन्नास भागिले दोन म्हणजे पंचवीस. पंचवीसचा वर्ग करा, सहाशे सहाशे पंचवीस, त्याच्यामध्ये पंचवीस मिसळा, सहाशे पन्नास. सूत्रानुसार केलं किती आलं? आणि ट्रिक नुसार केलं सांगा. ट्रिक मध्ये ट्रिक ने सोडवायला किती वेळ लागला? फक्त पाच ते दहा सेकंद. किती? काय करायचं आपल्याला? शेवटची समसंख्या दिली, त्याचा अर्ध करा, त्याचा वर्ग करा, आणि ज्याचा वर्ग केला तेच मध्ये मिसळा. म्हणजेच काय येईल? एक ते एकावन्न पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज येईल. सोपं आहे की अवघड आहे? अशाच पद्धतीने तुम्ही अधिकाधिक सराव करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रकार आपण पाहिला, आता दुसरा प्रकार पाहूया. क्रमवार नसलेल्या सर्व समसंख्यांची बेरीज कशी काढायची? एक उदाहरण. क्रमवार नसलेल्या म्हणजे मध्येच कुठून कुठपर्यंत, जसं की पहा उदाहरण पहा, नऊ ते पन्नास. नऊ ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज कशी काढायची? सूत्राप्रमाणे सांगतो आणि ट्रेक प्रमाणे सांगतो. आता काय करावं लागेल? गणितात काय काय दिले ते पहा. पहिली समसंख्या किती? नऊ ही विषम आहे, म्हणून त्याच्या पुढचा अंक घ्या दहा. दहा ही समसंख्या आहे. त्यानंतर शेवटची समसंख्या किती? पन्नास ही समसंख्या आहे. आणि एकूण समसंख्या किती यामधल्या? पन्नास मधून दहा काढले, किती राहिले? चाळीस. चाळीस भागिले दोन वीस. वीस मध्ये एक मिसळा म्हणजे एकवीस. एकवीस कसं आलं लक्षात आलं असेल आपल्याला आता, म्हणजे एकूण समसंख्या एकवीस. आता सूत्र वापरा. सर्व समसंख्यांची बेरीज बरोबर काय आहे सूत्र? पहिली समसंख्या किती? दहा. अधिक दुसरी शेवटची समसंख्या पन्नास भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या एकवीस. करा बेरीज. पन्नास आणि दहा साठ. साठ भागिले दोन, साठला दोन ने भागा, किती येईल? तीस. तीस गुणिले एकवीस. तीस आणि एकवीसचा गुणाकार करा. डायरेक्ट गुणाकार करता येतो. जर एखाद्या संख्येच्या एक स्थानी शून्य जर असेल, एकवीस शून्य शून्य, एकवीस त्रिक त्रेसष्ट, सहाशे तीस आलं. किती आलो? ते सूत्रानुसार आलं. आता ट्रिक पहा, सूत्रानुसार किती आलं? सहाशे तीस. आता ट्रिकनुसार पाहायचं आपल्याला. ट्रिक थोडीशी वेगळी आहे. काय आहे? म्हणजे क्रमवार नसलेल्या संख्यांची ट्रिक वेगळी आहे. पहा, नऊ ते पन्नास म्हणजे सर्वात सुरुवातीची संख्या, पहिली समसंख्या दहा आहे. परंतु ट्रिक मध्ये काय करायचंय? नऊ हा अंक दिलाय, नऊ ही समसंख्या नाही, म्हणून नऊच्या अगोदरचा अंक घ्यायचा. काय करायचंय? नऊच्या अगोदरचा अंक म्हणजे आठ ही समसंख्या. आता आठची अर्धी करा चार. चार आणि चारच्या पुढची संख्या पाच. चार पंचे वीस. एवढं लक्षात आलं. आता पन्नास, शेवटची समसंख्या कोणती? पन्नास. पन्नासच्या अर्धी कोणती? पंचवीस. पंचवीसच्या पुढचा अंक सव्वीस. पंचवीस आणि सव्वीसचा गुणाकार पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस अधिक पंचवीस म्हणजे सहाशे पन्नास. सहाशे पन्नास आणि वीस यांची वजाबाकी करा. आता यांच्यातला फरक, सहाशे पन्नास मधून वीस गेले, किती राहिले? सहाशे
तीस किती सूत्रानुसार किती आलं आणि ट्रिकनुसार किती आलं म्हणून पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने छोट्याच छोटी ट्रिक परंतु अत्यंत महत्वाची कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या ट्रिक वापरून तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, वर्गातील इतर विद्यार्थ्यांना पण शेअर करा आणि नवीन नवीन ट्रिक तुम्हाला मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.